नमस्कार मित्रांनो, आज आपण शेगाव नगरीमध्ये आलेलो आहे. हा बघू शकता आनंदसागरचा परिसर. खूप दिवसानंतर आनंदसागर ओपन झालेला आहे आणि हा पहिलाच दिवस आहे. त्याच दिवशी आपले जय गजानन कोचिंग क्लासेस खामगाव यांचे संचालक गजानन नवथडे सर तुम्ही पाहू शकता, तर यांनी विद्यार्थ्यांच्या एन्जॉयमेंटसाठी विद्यार्थ्यांना आनंदसागरला भेट देण्यासाठी इथं आणलेलं आहे. हे आमच्या क्लासेसचे विद्यार्थी आहेत, बघू शकता. हाय करा. आणि आपले कॅमेरामॅन सुजल, तर याला इथे तुम्ही बघू शकता, आणि हरीश. तर आपण जेवढा काही एरिया ओपन झाला आनंदसागरमधला तो पाहू आणि आपला आपण एन्जॉय करू. बनाती है जो तू वो यादें जाने संग मेरे कब तक चले. इन्हीं में तो मेरी सुबह भी ढले शाम ढले मौसम ढले ख्यालों का शहर. तू जाने तेरे होने से ही आबाद है हवाएं हक में. तर आपली पूर्ण व्हिजिट देऊन झालेली आहे, तर आपल्या विद्यार्थ्याकडून आपण रिॲक्शन कॅच करणार आहोत की त्यांची प्रतिक्रिया काय आहे इथं आल्यानंतर. तर सुजल कुठे गेला? सुजल, सुजल रिॲक्शन कसं वाटलं? एकदम भारी, खूप फाले. बस काय 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 एकदम भारी. हां बस झालं जाऊ नंतर कळतं ना. एकदम आवल, एक नंबर. काय काय पाहिलं? खूप मजा आली, पूर्ण बघितलं आम्ही, टाइम स्पेंड केला चांगला. तर बघा मित्रांनो, आज आपण आलेलो होतो आनंदसागर येथे. हा पहिला दिवस होता, बट या दिवशी फक्त एक गणपती मंदिर आहे या साईडला एंट्री गेटवर, आणि या साईडला शिव मंदिर आहे. असे दोनच मंदिर ओपन झालेले आहेत. जास्तीत जास्त 10 मिनिटात तुमचे दोन मंदिर होऊ शकतात, म्हणून आनंदसागरले सध्या येऊन तरी जास्त काही फायदा नाही आहे. बाकी जे पाहता तुम्ही मागच्या साईडनं असे वेगळं काम केलेलं आहे, पण तिथं जे आहे रेस्ट्रिक्शन आहे जाण्यासाठी, ठीक आहे. आणि इथं फोटो काढण्यातसुद्धा सक्त मनाई आहे. सो आता आनंदसागर केव्हा चालू येईल हे तर आपण सांगू शकत नाही आहे. जाए मुझे कहाँ.